याच्यासाठी परत घेऊ आता हरकत नाही. बाबा सिद्दीकी यांची माझी ओळख अनेक वर्षाची, कारण मुंबईतच असल्यामुळे राजकारणामध्ये ते आमदार होते आणि माझ्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. उद्योगपती पण होते. आता त्यांचे चिरंजीव जे आहेत ते आमदार आहेत विधानसभेचे. काही महिन्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सामील झाले. अगदी परवाच्या दिवशी जो कार्यक्रम झाला संगीतने कलावंत सयाजी शिंदे यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला, त्यावेळी आम्ही शेजारी शेजारी बसलेलो होतो. माझ्या अगदी शेजारी ते बसलेलो अशी चर्चा होती. आणि काल मग अचानक बातम्या आल्या की त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. पुढे मग ह्याही बातम्या आल्या की त्यांना 15 दिवसापूर्वी वाय सिक्युरिटी देण्यात आली होती. आणि अशाही बातम्या आल्या की त्यांना धमक्या आल्या होत्या. मुद्दा असा आहे की धमक्या आल्या होत्या फक्त वाईस सिक्युरिटी दिल्यानंतर पोलिसांची काम संपलं का? कर्तव्य संपलं? त्यांचं काम आहे की धमकी आली तर कुठून आली, काय आली, त्या धमकीचा बंदोबस्त कसा करायचा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुर्दैव असं आहे की गेल्या 8-10 दिवसामध्ये मुंबईतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक तालुका प्रमुख आणि दुसरे एक आमचे नेते ह्या दोघांची हत्या झाली. मुन्ना कुर्मी म्हणून तालुका प्रमुख भायखळा माझगावचे, त्यांची तर हत्या अशी झाली की त्यांना ते मारेकरू सांगत होते आम्ही तुला ठार करणार, आम्ही तुला ठार करणार, आम्ही तुला ठार करणार. एकदा त्यांच्या हल्ला पण झाला होता. 26 वार त्यांच्यावर झाले घराच्या जवळ. अमानुष हा शब्दसुद्धा कमी पडेल अशा प्रकारची ते हत्या होती. डोक्याचे 2 भाग, उठ्यातलं सगळं अवयव सगळे बाहेर, 26 वार आणि शेवटी पूर्णपणे गळाचा. हॉस्पिटलचे पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टरसुद्धा म्हणत होते की अशी हत्या आम्ही पाहिली नाही. आता कालसुद्धा गोळ्या मारल्या, एक कोणता हरियाणाचा, एक कोणी यूपीचा पकडला. म्हणजे काय काम संपलं का? अहो हे 10,000-20,000 रुपये देऊन त्यांच्या हातात पिस्तूल दिलं जातं आणि त्याला जा याला मार, असे हे पोरं आहे. याला कोण माहितीसुद्धा नसेल की बाबा सिद्दीकी आमदार होता का नामदार होता का आणखीन काय होता का काय होतं काय नाही. कॉन्ट्रॅक्ट किलिंग ज्याला आपण म्हणतो तो हा भाग आहे. त्याच्या पाठीमागचा करता कर्मिता कुणीतरी वेगळा आहे. आणि महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबई पोलिसांना एक चॅलेंज आव्हान आहे. आम्ही जेव्हा त्यांना असं म्हणतो की त्यांची त्यांना जे जागतिक पोलीस दर्जा जो आहे स्कॉटलंड यार्ड वगैरे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांची गणना करतो, पण आता वाईट वाटायला लागलं. आणि या मुंबईमध्ये मी महापौर राहिलेलो आहे, होम मिनिस्टर राहिलो, मला आयुष्य गेलो, अनेक पोलीस ऑफिसर राहिलेले आहेत. का हे असं होतं? पण पोलीस ऑफिसर काही कमकुवत आहेत, करू शकत नाही अशातलाही भाग नाही, मग का करत नाही? दोन पकडल्या का ते दबावाने त्यांना पकडून दिलं का? आणि पहिला जो कखून जो मुन्ना कुर्मी त्याच्यामध्ये 2 जण स्वतःहून सरेंडर झाले. बातम्यामध्ये येतात 2 लोक अटकेत आहे, 2 लोक यांनीच पकडले. अरे वा. त्यामुळे आता
खरोखर क्लेश यायला लागलेला आहे की ते काय चाललेलं आहे, मग कोणाचं जीवन जे आहे त्याची खात्री देत आहे. तर अशी परिस्थिती जर होत असेल तर ती एक भयानक परिस्थिती आहे. अशी परिस्थिती मी होम मिनिस्टर असताना निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणामध्ये गँग वॉर वाढलं होतं. बॉलिवूड जे आहे मुंबई सोडून हैदराबादला चाललं होतं. अनेक डॉक्टरांच्या हत्या, अनेक मिल ओनर्सच्या हत्या, अनेक सिनेकलावंतांच्या हत्या ह्या सगळ्या झालेल्या होत्या. पण त्यावेळच्या पोलीस ऑफिसर्सनी आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्णपणे कंट्रोल केलं होतं. शासन पूर्णपणे त्यांच्या मागे उभं होतं. अशीच परिस्थिती आहे. पूर्णपणे फ्री हँड पोलिसांना द्यावा लागेल. पूर्णपणे गेलं पाहिजे फ्री हँड. मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. काय करता मी तुम्हाला विचारत नाही आहे. पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. पण ती केवळ होम मिनिस्टर नाही, मुख्यमंत्र्यांची सुद्धा जबाबदारी आहे. पोलीस खात्यामध्ये योग्य प्रकारचे अधिकारी नेमले गेले पाहिजे. योग्य अधिकारी कोण आहे ते पोलीस कमिशनर डीजी हे सगळे सिनियर लोकांना माहिती असतं की कोणाला घेतलं पाहिजे, कुणाला बाहेर ठेवलं. पण त्यांच्यावर आम्ही जर दबाव आणत गेलो तर कसं ते काम करणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.